लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊया। मी इथे मुशी घेतलेली आहे, वॉश करून मी इथे त्याला उपमाचा रस लावून ठेवलेला होता 10 मिनिटं अगोदर। हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, लिंबाचा रस, मीठ घेतलेला आहे, कांदा इथे चिरून घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेलं आहे आणि इथे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे। तर आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची मी आधी पेस्ट तयार करून घेते। तो तुम्ही बघू शकता मी आपण ग्रीन पेस्ट इथे तयार केलेली आहे आणि एका बाजूला मी भांडं तापट ठेवलेलं आहे। तर आधी आपण तेल घेऊया त्याच्यामध्ये। हे छानपैकी गरम झालं, आपण त्याच्यामध्ये हा कांदा घेऊया चिरलेला। कांदा चांगला फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कांदा ऑलमोस्ट होत आलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करते। छान आपल्याला टोमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे। तुम्ही बघू शकता टोमॅटो ही ऑलमोस्ट शिजलंय। आता मी ह्याच्यामध्ये सर्व मसाले ऍड करते। तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट ऍड करू शकता, गरम मसाला, आणि हळद। छान आता फ्राय करून घ्यायचे। मसाला छान पैकी फ्राय झाला की आपल्याला ती ग्रीन पेस्ट ऍड करायची आहे। ह्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट ऍड करते। आणि छान पैकी ऑइल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचे मीडियम गॅस। दोन मिनिटं मी भाजत राहणार आहे। मी पाणी ऍड करणार नाहीये, तेलावरच फ्राय करणार आहे त्याला। छान पैकी छान असं परतून घेते आणि 10 मिनिटं करूया। हे बघा उशीने छान पैकी पाणी सोडलेलं आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ऍड करते आणि चवीनुसार आपण मीठ ऍड करूया। छान मिक्स करून घेऊया। छान शिजलं पण आहे, तुम्ही बघू शकता। बघा आणि थोडी कोथिंबीर ऍड करूया आणि 1-2 मिनिटं बंद करून आपण सर्व करूया।
मुशी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि जे माझे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. बाय.